आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, अविनाश बाळासो कांबळे यांचं आमरण उपोषण. टाकवडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी करत अविनाश कांबळे या नागरिकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे टाकवडे गावामध्ये 14व्या वित्त आयोगातून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामाविरोधात तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मनमानी कारभाराविरोधात वारंवार तक्रारी येथील नागरिक अविनाश बाळासो कांबळे यांनी दिल्या होत्या. मात्र त्यांनी कोणतीच दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे अखेर अविनाश कांबळे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा अशी मागणी करत शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी अमोल सरपंच कापडमध्ये चाललेल्या 14 आयोगाच्या बेकायदेशीर कामाविरोधात उपोषण अविनाश कांबळे बसले होते. त्यावेळी माननीय BDO साहेब यांनी हे उपोषण, हे जे उपोषण चालू आहे कायदेशीरता योग्य असून ही कामं चालू आहेत ती बेकायदेशीर म्हणून आम्हाला पत्र दिलेलं होतं. त्या संदर्भात त्याचं मूल्यांकन होऊ दे आणि ती कामं थोडी थांबवत अशा देखील लेखी स्वरूपात पत्र आम्हाला मिळालं असेल. देखील काही राजकीय घडामोडी म्हणून नंतर म्हणा किंवा काही याच्यानंतर परत एकदा त्या त्यांच्या आदेशामध्ये बदल करत त्यांनी मूल्यांकन करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे जी पूर्णतः चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. वेळोवेळी असल्यानंतर पोलीस सूचना करून आली, देखील त्यांच्यावर तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली नाही. म्हणून आजपासून पुन्हा पंचायत या उपोषणाच्या अगोदर आम्ही शेवटच्याकडे देखील त्याची तक्रार केली, त्याचा अहवाल अजून प्राप्त नाही आहे. वेळोवेळी अनेक 8 ते 10 प्रकरणं वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या कामासंदर्भात त्यांना तक्रारी देखील केलेली आहे. त्यासंदर्भात देखील आम्हाला काही होत नाही, त्याच्यासोबत अहवाल प्राप्त होत नाही. जागरूकता आणावी.